हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे स्टडी टू विन एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवर आणि आज आपण पाहणार आहोत समानार्थी शब्द भाग तीन चला तर मग सुरू करूया पहिला समानार्थी शब्द आहे अविरत याचा अर्थ सतत किंवा अखंड त्यानंतर पुढील समानार्थी शब्द आहे ऋतू म्हणजेच मोसम कमळ पंकज अंबुज नलिनी अत अळत पद्म सरोज अंभोज अरविंद रावीज किंवा अब्ज त्यानंतर पुढील समानार्थी शब्द गोनी म्हणजेच पोते झोका झुला पुढील समानार्थी शब्द आहे ताल म्हणजेच ठेका द्वेष मस्तर किंवा हेवा नोकर सेवक प्रासाद वाडा प्रोत्साहन उत्तेजन त्यानंतर पुढील समानार्थी शब्द आहे भुंगा याचा समानार्थ होतो भ्रमर भृंग मिलिंद किंवा मधुकर त्यानंतर पुढील समानार्थी शब्द मानवता म्हणजेच माणुसकी युद्ध लढाई संग्राम लढा किंवा समर लग्न विवाह किंवा परिनय वितरण म्हणजेच वाटप किंवा वाटणी त्यानंतर पुढील समानार्थी शब्द आहे वैरी याचा अर्थ शत्रू किंवा दुश्मन दारिद्र्य गरिबी शीतल थंड किंवा गार स्तुती म्हणजेच प्रशंसा सूत धागा किंवा दोरा त्यानंतर पुढील समानार्थी शब्द आहे कृपण म्हणजेच कंजूस किंवा चिकट नजराणा भेट उपहार मकरंद मध विनय नम्रता उत्कर्ष भरभराट त्यानंतर पुढील समानार्थी शब्द आहे कासव याचा समानार्थ होतो कूर्म, कामट कमट, कच्छप किंवा कच्छ त्यानंतर पुढील समानार्थी शब्द आरोपी म्हणजेच गुन्हेगार किंवा अपराधी खल म्हणजेच नीच दुष्ट किंवा दुर्जन शिक्षक मास्तर गुरु गुरुजी कीर्ती प्रसिद्धी लौकिक ख्याती त्यानंतर पुढील समानार्थी शब्द आहे चांदणे याचा अर्थ कौमुदी चंद्रप्रकाश चंद्रिका किंवा ज्योत्स् त्यानंतर पुढील समानार्थी शब्द गरुड म्हणजेच खगेंद्र खगेश्वर त्याक्ष द्विजराज वैनतेय त्यानंतर पुढील समानार्थी शब्द हडकुळा म्हणजेच कृष किंवा बारीक गनिम शत्रू किंवा अरी जयघोष जय जै जयकार त्यानंतर पुढील समानार्थी शब्द तृष्णा म्हणजेच तहान किंवा लालसा नारळ याचा अर्थ श्रीफळ किंवा जारियळ घाम श्वेद किंवा घर्म, लेप मुलामा नौदल आरमार त्यानंतर पुढील समानार्थी शब्द पहाटेस म्हणजेच झुंझुरका त्यानंतर क्षुधा म्हणजेच भूक कट कारस्थान लोभ हाव पाऊस म्हणजेच वर्षा किंवा पर्जन्य त्यानंतर पुढील समानार्थी शब्द आहे पाऊल वाट म्हणजेच पायवाट प्रामाणिकपणा इमानदारी ओळख परिचय घागर घडा किंवा मडके गुलामी म्हणजेच दास्य त्यानंतर पुढील समानार्थी शब्द आहे आसक्ती म्हणजेच लाभ किंवा हव्यास उत्साह हुरूप सिंह याचा समानार्थी शब्द केसरी मृगराज किंवा वनराज स्त्री बाई महिला किंवा ललना सन्मान आदर त्यानंतर पुढील समानार्थी शब्द आहे व्यवसाय म्हणजेच धंदा देश राष्ट्र मंगल पवित्र भेदभाव फरक बुद्धी म्हणजेच मती त्यानंतर पुढील समानार्थी शब्द नमस्कार याचा समानार्थी शब्द आहे अभिवादन वंदन प्रणाम नमन त्यानंतर अभिमान याचा समानार्थी शब्द गर्व किंवा अहंकार पुढील शब्द आहे अरण्य भाग एक मध्ये आपण अरण्याला जंगल रान वन व कानन असे समानार्थी शब्द बघितले आहेत त्याचबरोबर अरण्यला विपिन असा देखील समानार्थी शब्द आहे त्यानंतर पुढील समानार्थी शब्द अभ्यास म्हणजेच सराव परिपाठ किंवा व्यासंग अश्रू आसू अगणित म्हणजेच असंख्य अमर्याद उत्सुकता म्हणजेच आतुरता आसन बैठक आपुलकी जवळीकता अंघोळ स्नान त्यानंतर पुढील समानार्थी शब्द आहे वेश म्हणजेच पोशाख त्यानंतर सूर्य सूर्यला भास्कर मित्र व आदित्य असे समानार्थी शब्द आपण भाग एक मध्ये बघितले होते त्याचबरोबर सूर्यला रवी अरुण दिनकर सविता किंवा भानू असे देखील समानार्थी शब्द आहेत त्यानंतर पुढील समानार्थी शब्द हल्ला म्हणजेच चढाई किमया जादू किंवा चमत्कार संसार प्रपंच थैंक्स फॉर वॉचिंग द वीडियो डोंट फॉरगेट टू लाइक शेयर एंड सब्सक्राइब थैंक यू